नमस्कार आणि वाव विथ सोनाली या माझ्या यूट्यूब चॅनलवरच्या खरे बोल या शोमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याकडे एक खास 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 व्यक्ती आलेली आहे. गेल्या काही एपिसोड्समधनं कमेंट्समधनं तुम्ही सांगत आलेला आहात की प्लीज यांना बोलवा ना, त्यांच्याबद्दल पण ऐकायला आवडेल, ते काय करतात ते ऐकायला आवडेल. सो म्हणून मी आज त्यांना बोलवलेलं आहे. तसं तर मी त्यांना रोजच भेटते, त्यांच्याकडनं रोजच काही काही टिप्स घेत असते, पण आज माझ्या या शोच्या निमित्ताने तुम्हालाही काही टिप्स मिळतील आणि काही एक्सपर्ट ॲडवाईस मिळेल. सो आय एम नॉट गोइंग टू टेक टू मच टाईम. मी इंट्रोड्यूस करते योगा गुरु आणि ॲक्टर विजय आनंद यांना, जे माझे पतीसुद्धा आहेत, माझा नवरा आहे. सो काय म्हणून मला कळत नाही आहे. नमस्कार, हाय, बट कळलं, भावना पोहोचलेल्या आहेत. सो वेलकम टू यू, वेलकम ऑन माय शो. नॅचरोपॅथी आणि आयुर्वेद तुम्ही वापरला, तुम्हालाही सप्लिमेंट व्हिटॅमिन कॅल्शियम D3, P3, B12 काही घ्यायची गरज नाही. मी काही घेत नाही. इट्स नॉट इम्पॉर्टंट की फक्त योगात करायचं, योगा जीवन व्हायला पाहिजे असं नाही. गो अवे फ्रॉम दिस रियालिटी टू फाईंड द रिअल रियालिटी विच इज यू, हू यू आर, वॉट यू आर, वाय यू आर. मला काय पाहिजे, मेडिटेशन आज करायला बसलं, उद्या सकाळी तुम्हाला देव दिसायला पाहिजे. तुझ्या योगाची किंवा फिटनेसची जर्नीला कशी सुरुवात झाली? बिकॉज जेव्हा मी तुला ओळखत होते तेव्हा तू एवढा याच्यामध्ये नव्हतास. सो आधीचं आयुष्य कसं होतं आणि कशी काय त्याला एकदम चेंज आला आयुष्यामध्ये? माझे दोन जीवन आहे. एक जीवनमध्ये एक जी माझी लाईफ होती त्यांच्यामध्ये 3 पॅकेट सिगरेट दिवस पियायचं, दारू प्यायचं, एक्सरसाइज नाही करायचं, रात्री झोपायचं नाही कारण की आम्ही गॅम्बलिंग करायला जायचं कुठेतरी सकाळी 6 वाजता यायचं. तर तो जे जीवन होतं तो जीवनमध्ये मला आर्थरायटिस झाला, हाय कोलेस्ट्रॉल झाला, हार्ट प्रॉब्लम्स, मेंटल स्ट्रेस, तो एवढं प्रॉब्लेम झाले की असं मला वाटलं की आय थिंक जे डॉक्टरने मला जी प्रोग्नॉसिस दिलं की तुम्ही हे सगळं बंद नाही केलं तर तुम्ही गेले, म्हणजे वरती गेले, तर असं धक्का वाटला की अरे मी 36 इयर्स आहे फक्त, माझी ही काय जायची एज नाही आहे. लकीली मला आयुर्वेद भेटलं आणि आयुर्वेदाच्या साईडला मला कुंडलिनी योगा भेटलं. कारण की फ्रॉम द बिगिनिंग आय वॉज नेवर इन फेवर ऑफ ॲलोपॅथी. मला ॲलोपॅथीवर जास्त एवढं काय विश्वास नाही होता, तरी ॲलोपॅथी तर मला घ्यायचीच नाही होती. तर किचनमध्ये जे आपले उपाय आहे, हळद सांगा, गार्लिक म्हणा, ज्येष्ठ म्हणा, जी पण असेल म्हणा, तो हाऊ इट हील जातं, आम्हाला कसं आमच्या जीवनाला एकदम मस्त करू शकतो, हेल्थ चांगली करू शकतो तो. आणि स्पिरिच्युअली जी मला कुंडलिनी योगा भेटलं एकच टाईमला, दॅट चेंज माय होल लाईफ. आणि आज मी जी पण आहेत ॲज अ हेल्थ इन द माइंड अँड इन द बॉडी इज बिकॉज ऑफ दीज टू थिंग्स, आयुर्वेदा, नॅचरोपॅथी अँड कुंडलिनी योगा. म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नसेल तर मी सांगते की ते खूप साऱ्या मोठ्या इंटरनॅशनल योगा फेस्टिवल्स जे होतात त्याच्यामध्ये, म्हणजे ऋषिकेशचं गेले काही वर्ष जे योगा फेस्टिवल होतं ते म्हणा, किंवा बाहेर देशीचे जे योगा फेस्टिवल होतात तिथे ते जाऊन योगा शिकवतात काही हजारो स्टुडंट्सना. सो कुंडलिनी योगा बऱ्याच जणांना फार माहिती नाही आहे की नक्की काय आहे आणि त्याचे काय फायदे आहेत, तर ते थोडंसं सांगाल का? आम्हाला जी योगा माहिती आहे म्हणजे हाथ योगा, अष्टांग योगा, अयंगर योगा, त्यामुळे त्यांचं तो पण ट्राय केलं मी, पण 15-20 वर्ष मी असं खाली जमिनीवर बसू शकतो कारण की एवढं टाईटनेस होतं ना बॉडीमध्ये, स्टिफनेस एवढी होती बॉडीमध्ये की असं जमिनीवर असं पाणी घालून मी बसू शकलो नाही. आणि कुंडलिनी योगामध्ये काय करतात की तो स्ट्रेचिंग नाही करत, पण तुमचे जी आतमधलं जी सोलचं जी दुःख आहे, जी दर्द आहे, जी गुस्सा जी असेल, अँग्विश, राग जी असतं त्याला जी म्हणतात, तो असं आतमध्ये जाऊन असं त्याला पकडून खिचून टाकतात. आणि तो एक इमोशन तुमचे जे नेगेटिव्ह इमोशन असं बाहेर पडले तर ऑटोमॅटिकली बॉडी लूज होऊन जातं तुमच्या, म्हणजे एक फेसमध्ये जी आम्ही म्हणतात आम्ही तेज ज्याला म्हणतात ते ऑरा जी असतात तो, कारण की जी कचरा जी असतात तो कचरा फर्स्ट 3 चक्रात तुमच्या जी पहिल्या जे 3 चक्रात आहेत त्यांच्यामध्ये जी जी पण कचरा असेल, जी राग असेल, ईर्ष्या, दुःख, ही सगळं काढलं तुम्ही तर ऑटोमॅटिकली द बॉडी सॉफ्टन डाऊन, द हार्ट सॉफ्टन डाऊन, द माइंड सॉफ्टन. हे तुम्ही किती वर्ष शिकलात आणि म्हणजे कशा तुम्ही स्वतः प्रॅक्टिस
करता का, रोज करता, किती वेळ करता आणि त्याचे काय रुटीन असतं तुमच्या आयुष्याचं रोजचं? माझं असं आहे की मला लोक म्हणतात की तुम्ही योगा गुरु आहे तर तुम्ही रोज योगा करत असेल. नाही, मी योगा करत नाही. पण तुम्ही रोज योगा करत नाही, नाही माझं जीवनच योगा आहे. कारण की तुम्ही सकाळी उठून मंडे वेडनेसडे फ्रायडे लोक जातात योगा क्लासला आणि दॅट्स इट, दॅट्स अ योगा. आमचं काय आहे की योगा म्हणजे इट्स अ वे ऑफ लाईफ. तुम्ही बसत असतात, हाऊ डू यू सिट, जेवतात काय, सात्विक जेवतात का, तुमचे विचार सात्विक आहे का, तुमचं जीवन सात्विक आहे का, व हाऊ यू फील अबाउट, तुम्हाला तुम्ही कोणी तुम्हाला त्याबरोबर वाईट केलं तर तुम्हाला पण त्याला वाईट करायचं की तुम्हाला तुम्ही त्याला बघतात आणि म्हणतात तथा असतो, राहू दे, काय नको, करा तुम्ही जी करायचं करा. एक जी योग जी आहे तो फक्त आसना करायची गोष्ट नाही, योग जीवन आहे. आणि तुम्हाला तो कळलं तर योगा करायची पण गरज नाही. अष्टांग योगामध्ये एक भाग त्यांचा, आठमधून एक भाग आसन आहे. तर मी रोज आसन करत नाही, मी योग जितो, तो माझं जीवन आहे. आणि त्यांच्यामध्ये मला योगा करायचा असेल मी योगा पण करतो, जिमला पण जातो. योगा लोकांना म्हणतात की अरे ही योगा टीचर आणि जिममध्ये काय करतात. हां, तुम्हाला कळायला पाहिजे की एक बॉडीला जी फ्लेक्सिबिलिटी पाहिजे जी योगामध्ये होतो, पण ताकद पण पाहिजे. बरोबर, तुमच्या जी बॉडी स्ट्रॉंग होतो तर नर्वस सिस्टम पण स्ट्रॉंग होतो. मी असे बरेच योगा गुरुना आणि टीचरला बघितलंय की फ्लेक्सिबिलिटी खूप आहे पण एक नर्वस सिस्टममध्ये जी एक 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 स्ट्रेंथ पाहिजे, जी एक बॉडीमध्ये जी स्ट्रेंथ पाहिजे तो पण पाहिजेच. फ्लेक्सिबिलिटी फक्त सगळी गोष्टी नसतात, बॉडीमध्ये ताकद पण पाहिजे. तर माझं रुटीन जी तुम्ही विचारलं, मी टेनिस पण खेळतो, स्विमिंग पण करतो, दोन दोन तीन तीन तासच्या वॉकला जातो, हायकिंग करतो, जे आवडलं तर करतो, पण काहीतरी काय करायचं तो योग आहे. की असं नाही की काही नाही केलं तर आज राहू द्या, कशाला, एक दिवस नाही जेवलं तर चालेल का. तर रोज काहीतरी काय करायचं असं, ही दिस इज नॉट इम्पॉर्टंट की फक्त योगाच करायचं आहे, योगा जीवन व्हायला पाहिजे, आसन नाही. बरेच जण काय म्हणतात प्रोटीन शेक्स किंवा सप्लिमेंट्स किंवा अशा काही गोष्टी घेतात बॉडी बनवण्यासाठी, तर त्याचा काय परिणाम होतो, चांगला परिणाम काय, वाईट परिणाम काय, याच्यावर तुमचं काय मत आहे? कारण मला माहिती आहे आणि ते आय वॉन्ट एव्हरीबडी टू हिअर. जी तुम्हाला देव जे म्हणतात, आमचे देव जे आहेत, त्यांनी जी तुम्हाला दिलं तो तुम्ही घेतलं तर तुम्हाला तुमचं जीवन उत्कृष्ट होऊन जाईल. जी तुम्हाला केमिकल फॅक्टरीमधून जी कंपनीने असं मस्त पॅकिंग करून गोल्ड कलरच्या त्यांच्यामध्ये असं आणि काय मॉडेलने घेऊन काय फिल्म स्टारने घेऊन असं म्हटलं की ही खा तुम्ही मस्त आहे. जी तुम्ही तुम्हाला जी देवने दिला जी नॅचरल आहे तो तुम्हाला कधीही वाईट नाही करणार. आणि जी फॅक्टरीमध्ये बनला आहे तो तुम्हाला कधी चांगला करू शकत नाही, कारण की त्यांचे काहीतरी काय परिणाम, वाईट परिणाम, साईड इफेक्ट असणारच 100%. तर तुम्ही नाही घेतलं तर तुमच्यासाठी चांगला. मी खूप लेख लिहिला आहे यांच्यावर, प्रोटीन शेक्स, सप्लिमेंट, व्हायटमिन पे, तुम्हाला व्हायटमिनची गोळी पाहिजे, B12 तुम्हाला पाहिजे, डी व्हायटमिन डीची गोळी खातात. अरे उन्हामध्ये जाऊन उभा राहा ना, उन्हामध्ये जाऊन उभा राहू शकत नाही का. पण व्हिटॅमिन डीची टॅबलेट खायची आहे तो मी म्हणतो की असं विचारा तुम्हाला डोकं वापरायचं. कारण की तुम्ही काय प्रॉपोगँडा जी असतात ना, की ही प्रॉपोगँडा तुम्ही ऐकलं की असं केलं तर तसं होईल असं, अरे पण जी आयुर्वेदामध्ये आहे तो 5000 वर्षाच्या आधी लिहिलेला आहे. बरोबर, आणि तो आज पण लागू करतो. जी आयुर्वेदामध्ये लिहिला की वात कफ पित्त, तो जी आहे तो प्रिन्सिपल आज पासून तो चेंज होत नाही. मॉडर्न सायन्समध्ये तुम्हाला आज सांगणार की आज सांगणार डॉक्टर सायंटिस्ट की तुम्ही अंडा खाल्लं तर तुम्हाला कोलेस्ट्रॉल होईल, तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम होईल, तुम्ही मरणार. अच्छा, 4 वर्षानंतर सांगणार की नाही, त्यांचं जी व्हाईट आहे ना तो एग व्हाईट मस्त आहे, तो खायचं. 6 वर्षानंतर सांगणार की नाही, तो आमच्याबरोबर योग पण घेतलं तर तो जास्त चांगला आहे. तर मॉडर्न सायन्सचं असं अल्टापल्टी चेंज होत राहतं. ठीक आहे, आयुर्वेदामध्ये जे लिहिलं आहे तो लिहिलं आहे, जे आहेत तो आहेत, तो काय चेंज होणार नाही. नॅचरोपॅथी आणि आयुर्वेद तुम्ही वापरला, तुम्हालाही सप्लिमेंट, व्हिटॅमिन, कॅल्शियम, D3, P3, B12 काही घ्यायची गरज नाही. मी काही घेत नाही. मेडिटेशन हे बरेच जणांना करायचं असतं, तर बऱ्याच जण असं वाटतं की यार मी मला मेडिटेट करायचं आहे मग मला योगाच करायला लागेल. वर्कआउट किती इम्पॉर्टंट आहे, मेडिटेशन किती इम्पॉर्टंट आहे तुमच्या दृष्टीने? त्यांच्या आधी मी एक दुसरं गोष्टी सांगेल की लोकांना असं म्हणतं की नाही आता खूप झालं, आता मला स्पिरिच्युअल व्हायला पाहिजे, आता जीवनभर मी पैशाच्या मागे धावलो काय झालं नाही, आता मला धार्मिक व्हायचं आहे, आता मला स्पिरिच्युअल व्हायचं आहे, आता मी म्हणजे तुम्हाला काही करायची गरज नाही की तुम्हाला जास्त स्पिरिच्युअल व्हायचे, जास्त धार्मिक व्हायचं आहे. तुम्ही जी आहात तोच चांगले आहात, तसेच बेस्ट. तुम्ही अहम ब्रह्मास्मी
उपनिषद मध्ये हजारो लेख आहे, हजारो पेजेस लिहिलेले आहे, किती पुस्तके आहे, त्यांचे चार महावाक्य आहे, त्यांच्यामधून एक आहे अहम ब्रह्मास, मी ब्रह्मात आहे, जी दॅट दाव आर्ट तत्त्वम असी, की तुम्ही जी आहे तो परफेक्ट आहोत, काही व्हायची गरज नाही, काय करायची गरज नाही. आणि मेडिटेशनची जी गोष्ट आहे तो अशी आहे की सगळे लोक मेडिटेशन करू शकत नाही, कारण की त्यांची खूप अपेक्षा असतात की मी आता बसलं तर माझं मी शांत होणार, माझा राग जाणार, माझं दुःख जाणार, हे होणार, काय होणार नाही. मेडिटेशन इज जस्ट बिंग युअर सेल्फ. आणि ध्यान मुद्रेमध्ये असं बसलं, 5 मिनटं बसलं की 10 मिनटं बसलं, एक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायची की मी पण कराटे शिकलो, कराटेमधून तुम्ही एक व्हाईट बेल्ट तुम्हाला म्हणतात, त्यांच्यानंतर येलो असतात, त्यांच्यानंतर ग्रीन असतात, त्यांच्यामध्ये ब्लू असतात, ब्लॅक शेवटची गोष्ट आहे, त्याला 8 वर्ष लागतात. तुम्हाला काय पाहिजे, मेडिटेशन आज करायला बसलं उद्या सकाळी तुम्हाला देव दिसायला पाहिजे, तो होणार नाही. फक्त हीच सांगायचं तुमचे जी व्ह्युअर्स आहे की एवढी अपेक्षा नको करू की 2 दिवसमध्ये की 2 महिन्यामध्ये तुमची जी नाही, त्याला वेळ लागणार, पण तो तुमचा टाइम तुमच्यासाठी आहे, तो तुम्हाला द्यायलाच लागणार. तो तुम्ही किती जास्त टाइम दिलं एवढं तुम्हाला, एवढं त्यांचे परिणाम जास्त तुम्हाला दिसायला मिळेल, पण त्याला वेळ लागणार. आणि दुसरी गोष्ट काय आहे की काहीतरी चांगला एक्सपिरियन्स झाला, कारण की माझं कुंडलिनी योगामध्ये खूप असतात की असे एक्सपिरियन्स झाले, तसे एक्सपिरियन्स झाले, चांगला एक्सपिरियन्स झाला की काय व्हायलेट कलरचा रेनबो दिसलं, की काय गोल्ड कलरचा काय देव दिसलं, की काय तुमचं बाबा देव, तर आता नेक्स्ट टाइम तुम्ही मेडिटेशन करायला बसले तर शोधतात, अरे तो कलर कुठे गेलं, तो सुनेरा कलर कुठे गेलं, तो माझे बाबा कुठे गेले, अरे तो शोधायला बसलं तर तुमचं डोकं गेलं, तिकडे मेडिटेशन होऊ शकणार नाही. दुसरी गोष्ट काय वाईट झालं, तुम्ही मेडिटेट करायला बसले आणि तुम्ही काय काहीतरी ट्रॉमा जी असतात, जी तुमच्या जी ट्रॉमा आम्ही काय बरेच लोक त्याला असं खाली खाली दाबतात, तर तो येतात बाहेर. आणि तो तुम्ही मेडिटेशन करताना तुम्हाला काय दिसलं, काय तुम्हाला असं घाबरत वाटली, नेक्स्ट टाइम तुम्ही मेडिटेट करायला बसता तुम्हाला असं काय पण होऊ द्या, तो मला विचार परत नको रे, तो मला नाही बघायचं परत, तुम्हाला ही करायचं आहे की नाही करायचं, बघायचं आहे की नाही बघायचं, तो डोक्यात ठेवू नका, फक्त बसा, श्वासवर तुम्ही ध्यान द्या, कसा श्वास आतमध्ये जातो, कसा श्वास बाहेर येतो, एवढंच करायचं, सर काही करायची गोष्ट नाही. विचार आले तरी ते येऊ देत, जाऊ देत, येऊ दे त्याला, येऊ दे, असं नाही की अरे विचार नाही करायचा. तुम्हाला आता मी सांगितलं की तिकडे एक हाती आहे तसा विचारू नको, आणि हातीची पूत सफेद आहे आणि त्यांची सून काली आहे तो विचारू नको, तर तोच विचारणार, तुम्ही विचार करणार, तोच विचार करणार, तर मेडिटेट करायला बसलो नाही. मेडिटेशन म्हणजे ध्यान म्हणजे विचार नाही यायला पाहिजे, सत्य ना झालं. श्वासवर ध्यान द्या, श्वास आतमध्ये घ्या, श्वास बाहेर घ्या, श्वास आतमध्ये घ्या, विचार आले तर येऊ द्या, गेले तर जाऊ द्या, आले तर मेहमान, गेले तो मेहमान, काय नाही करायचं. आणि शेवटी मी तुम्हाला कळेल की ॲक्च्युली तुम्ही काय करतात, काय कसं करतात, आणि त्यांचा परिणाम कळेल तुम्हाला स्वतःला कळेल. तुम्ही हेल्थ, खाणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष देतात, मला माहिती आहे आणखीन काय काय गोष्टी करता तुम्ही टू कीप युअर सेल्फ फिट आणि मेडिटेट अमुक तमुक, पण अशी एखादी कोणती गोष्ट आहे का खाण्याची? आय नो की तुम्हाला जेवण बनवता येत नाही फार वगैरे, करत नाही, आत्ता आत्ता छोडू शिकले, पण अशी एखादी गोष्ट आहे की जे तुम्ही गो टू रेसिपी पण म्हणतो ना की मला हवं असेल ते आम्ही पटकन हे करतो, हे खातो आणि जातो, मग ते वर्कआउटला जायचं असेल किंवा शूटिंगला जायचं असेल किंवा काही. तर माय फेवरेट गो टू इज फ्रूट, की काय पण जी सीझनमध्ये असलं, असं नाही की आम्ही काय मॉलला गेलो आणि काय गोदरेमध्ये आणि काय ऑस्ट्रेलियाचा फ्रूट आहे की चिलीचा की केनियातून आलेला आहे, असं नाही. जी आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो तर लोकलची जी हवा आहे, त्यांचं जी पाणी आहे, तिकडे काय उगलेलं आहे तो फ्रूट घेऊन तो खायचं. हां, जी सीझनमध्ये असतं तो खायचं, तो एक माझं मेन आहे. दुसरं जी माझं एकदम खूप आवडीचं आहे, मी ऐकलं असलं कारण की मी आमचं जे हिलिंग सेंटर केलं आहे अनाथाच्या मुंबईवरून 2 तास लांब, मी ऐकलं असलं, कोणी नसलं, तर माझं मेन फेवरेट जे आहे, जी मी 2-2 महिना खाऊ शकतो, सकाळी दुपारी रात्री दुपारी रात्री दुपारी रात्री, तो आहे खिचडी. आणि जे आता बनवायला शिकलेलं आहे, हां 10 मिनिटं लागतो, त्यांचं म्हणजे थोडस गाजर टाकतो, थोडा कांदा टाकला, हळद टाकली, असं नाही, आणखीन बरंच काही काही एक्सपेरिमेंट करत असतो तो. मध्यंतरी त्याने काय गवारच टाकली, कारणच टाकलं, जे मनात येईल त्याच्या त्या खिचडीमध्ये डाळ आणि तांदूळ मेन, बाकी सगळं त्याच्यामध्ये टाकतो. आणि मला असं नेक्स्ट टाइम तुला मी खायला देणार, आणि माझं नको 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 नको, मला नको, मला नाही खायचं कारलं बिरलं टाकलेली खिचडी. बट ती त्याची कधीच म्हणजे ॲज अ वाईफ मी सांगू शकते की त्याची ती खाण्याची कधीच कंप्लेन नसते, त्याच्यासमोर जे येईल ते तो खातो, प्रेमाने खातो आणि कम्प्लीट खवय आहे. आणि त्यामुळे आय थिंक ते जेवणावरचं प्रेम आणि प्रत्येक गोष्टीवरचं आयुष्यातलं प्रेम आणि पॅशन त्याच्यामध्ये आहे, आय थिंक त्यामुळे ही इज लाईक दिस हॅपी हॅपी मॅन अँड कंटेंट. ओशो म्हणतात टू गो बियॉन्ड समथिंग यू हॅव टू गो थ्रू इट.
तुम्हाला काही गोष्टीची पुढे जायचे म्हणजे त्यांच्या त्याच्यावर पार जायचे ते यू हॅव टू गो थ्रू इट. तुम्हाला जी अनुभव घ्यायचे त्या गोष्टीवरून तो संपलं त्यांच्यानंतर तो आपोआप तुम्हाला सोडणार तो सोडणार. मी सिगरेटला नाही सोडलं, सिगरेटने मला सोडलं. आता पण मला सिंगल माल्ट खूप आवडतात आणि 2 महिन्यामध्ये एकदा जेव्हा मला बिअर पाहिजे तर पाहिजेच, काहीच करून मी घेणार. 2-3 महिन्यामध्ये एकदा मला वाटतं की कोका कोला पाहिजे, मी कधी पित नाही, मला आवडत नाही, पण जरी पाहिजे तर पाहिजे. तर जी टाईम असं येणार की मी सोडू न देणार तो आपोआप होणार, मी नाही करणार. प्रॉब्लेम काय असतं, तुम्हाला असं वाटतं की मी मला जगायचं असतं, मला हेल्दी व्हायचं असतं, मला इन्व्हलाइटमेंट व्हायला पाहिजे, तर मला ही सोडायला लागणार, तो सोडायला लागणार, ही राहू द्या मरू द्या, काही सोडायची गरज नाही. तुम्ही जसे आहात तत्वमसी, दॅट द वॉट, यू आर परफेक्ट. काही सोडायची गरज नाही, जी सोडायचं असेल तो तुम्हाला सोडणार, तुम्ही तुम्हाला काही सोडायची गरज नाही. म्हणजे तुम्ही स्वतःला असं बनवाल विथ युअर हॅबिट्स की आपोआपच या गोष्टी तुम्हाला नकोशा व्हायला लागतील आणि आपोआप त्या तुमच्या आयुष्यातनं निघून जातील. निगेटिव्हिटी पण तशीच तुमच्या आयुष्यातनं निघून जाईल. करेक्ट. तुम्ही जेव्हा या जर्नीमध्ये आता सुरुवात केली, म्हणजे योगा झाला, एवढे सिरियस झाले तुमची, आता आपली म्हणेन मी, आपली योगाची कंपनी आहे अनाहता योगा रिट्रीट, ज्याच्यामधनं तुमची कल्पना होती की वेगवेगळ्या प्रकारच्या टीचर्सना बोलून त्यांच्याबरोबर योगाचे 3-4 दिवस राहून क्लासेस घ्यायचे असं सगळं, तर त्या ती त्यासाठी तुम्हाला कसं काय ती आयडिया सुचली आणि व्हॉट वॉज द रिझन बिहाइंड इट टू स्टार्ट दॅट? त्याचं रिझन एकच होतं की माझं जी एक लाईफचं जी चेंज झाला, तुम्हाला पहिल्याच मी सांगितलं, पहिला 3 पॅकेट सिगरेट घ्यायचं, 10 रुपये ही करायचं, तो करायचं, तो सगळं 1 सेकंडमध्ये चेंज झाला. आणि पण माझ्यासाठी तो चेंज करायला मला आश्रमला जायला लागला. 500 रुपयाचं एक रूम होतं, थोडं दिवारमध्ये लिकेज होते, त्यांची गादली पण असं वाकडी तिकडी होती, चादर साफ नव्हतं. मला असं वाटलं की ज्याला जगायचं आहे, ज्याला स्पिरिच्युअलिटी शोधायची आहे, त्याला असं सफर कशाला करायचं? कारण की स्पिरिच्युअलिटी अँड एनलाइटनमेंट अँड सफरिंग इज नॉट द सेम थिंग. करेक्ट. असं नाही की तुम्ही फक्त तपस केली आणि बोधीच्या झाडमध्ये 15-20 वर्ष बसलं तरी तुमचं जगणं होणार. बरोबर. परत मी सांगतो, कर्म चांगलं असेल, तुमच्या थॉट प्रोसेस सात्विक असलं तरी पण तुम्ही जगू शकतात. तो त्या बिकॉज ऑफ दॅट रिझन की मला असं वाटलं की ही खूप एक महत्त्वाची गोष्ट आहे की सगळे योगाचे जी रिट्रीट्स असतात, जी एक स्पिरिच्युअलिटीची जी पण एक कार्य असतात, ते सगळं असं एकदम एवढं बेसिक आणि एवढं म्हणजे अनकम्फर्टेबलमध्ये, आणि लोक घाबरून जातात. आज मी एक मुकेश अंबानीला घेऊन गेलो, ठीक आहे, तो जगलं. किती कोटी लोकांना त्यांचा फायदा होईल, त्यांचा परिणाम होईल, तर तसं लोकांना आम्ही असं ही डिप्राईव्ह कशाला करायचं की तुम्ही तो 500 रुपयाच्या आश्रममध्ये राहायचं? म्हणजे एका मोठ्या माणसाला केल्यानंतर त्याच्या अंडर जे काम करणारे आहेत त्यांना सगळ्यांना त्याचा जास्त फायदा होतो, रादर दॅन एक एक माणसाला शिकवणं. तुम्ही, कारण की पॉप्युलेशन ऑफ इंडिया इज हाऊ मेनी बिलियन्स ऑफ पीपल, हां, काय करणार तुम्ही, किती करणार? तर असं एक ग्रुपला तुम्ही असं जागृत केलं, त्याला असं वाटलं की हा ह्याला एक ह्युमॅनिटी, ज्याला म्हणतात की एक वन कॉन्शियसनेस जी असतात, जी आम्ही म्हणतो की सगळं आम्ही एकच आहोत, प्रेम द्यायचं, इज्जत रिस्पेक्ट द्यायची, कोणाचं काय वाईट नाही करायचं, खोटं नाही बोलायचं, तो सगळं एक एवढं मोठं एक इकडे चेंज झालं तो खाली पर्कोलेट होणार. बरोबर. त्यांच्यासाठी मी अनाथाचं एक आय स्टार्टेड अनाथ, मला दुसरं काही स्वार्थ नाही होता अनाथ करायला, की एक ते एक प्लॅटफॉर्म द्यायला आणि एक शिबिर करायची, रिट्रीट करायची, लोकांना घेऊन जायचं. कारण की तुम्ही इकडे बसून, इकडे 6 वायफाय असेल, 1 वरती 2 2 इकडे 3 खाली वायफाय आहे, 5G आहे, तुम्ही बाहेर जायचं जंगलात कुठेतरी एक चांगली जागामध्ये जाऊन, म्हणजे एक आउट ऑफ बॉम्बे तुम्ही गेलं, तुमचे स्ट्रेस इकडे सोडून तुम्ही तिकडे गेला तर तुम्ही एक नवीन होऊन परत येऊ शकता. डिस्कनेक्ट होता, बाकी डिस्कनेक्ट झालं. गो अवे फ्रॉम दिस रियालिटी टू फाइंड द रिअल रियालिटी विच इज यू. करेक्ट. हु यू आर, व्हॉट यू आर, व्हाय यू आर. क्या बात. थँक्यू व्हेरी मच. आता हा आपल्या गप्पा संपलेल्या आहेत. आता आपण एक छोटंसं फन एलिमेंट खेळणार आहोत, हां, ज्याच्यामध्ये काही प्रश्न विचारेन आणि तुम्ही त्याची पटापटा उत्तरं द्यायची आहेत. माझ्या नवऱ्याला खूप सवय आहे की तो खूप विचार करून अशी उत्तरं देतो, पण ह्याच्यामध्ये तसा वेळ घालवायचा नाही आहे. ओके. या राऊंडचं नाव आहे फिटनेस फायर. पहिला प्रश्न आहे की डाएटसाठी कधी कोणी असे सजेशन्स दिले आहेत का, आणि ते पण अशा व्यक्तींनी की असं वाटतं की हा का मला किंवा ही का मला सजेशन देते डाएट. कोणाला दिलं की कोणी मला कोणी तुम्हाला दिलंय? अरे बरेच लोक देतात.
काय पण काय अरे किटो डायट डायट खायचं किटो किटो फक्त चीज खायचं सत्यानाश कर तू तुझं मला नको सत्यानाश करू म्हणजे जी डायट मला तर डायट वर्डच आवडत नाही जी खायचं खायचं जी पियायचं पियायचं पण एक विथ अवेअरनेस केलं आम्ही जी म्हणतात की बी अ विटनेस असं दुसरं कोणी तुम्हाला बघतो मी तो स्वतःना बघतोय ऑल द टाइम 24 तास झोपलं तरी पण बघतोय तसं तुम्ही तुमच्या जीवनाचं यू लिव्ह युअर लाईफ लाईक डायट तर काही वाईट होणार नाही ही डायट तो डायट मला म्हणजे लोक एवढंच म्हणजे ट्राय करतात त्यांचं ज्ञान मला द्यायला की मग ठीक आहे मला मी ऐकलं आणि जाऊन सतनाम जाऊन माझ्यासोबत योगा करायला आवडेल की जिमिंग करायला आवडेल तुझ्यासोबत मॉल्डीवला स्विमिंग करायला आवडेल नाही नाही योगा किंवा जिम 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 योगामध्ये तू खूप उत्कृष्ट आहे काय काय ते पाय घेते तसं एकगेटं टाकते दुसरा पण मी तो सगळं करू शकत नाही आणि मी जिममध्ये जे करतो तो तू करू शकत नाही जिममध्ये माझा पॉवर जास्त असेल ना करेक्ट गुड गुड आन्सर कधी कधी काय असं पाय असं टाकते हात असं टाकते मला वाटलं बाहेर येऊ शकणार का नाही यांच्यामधून पण हे येते पण ओके माझ्या व्यतिरिक्त कोणाबरोबर योगा करायला आवडेल शिल्पा शेट्टी नाईस नाही मिळेगा तुम्ही जिममध्ये जेव्हा जाता तेव्हा अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला खूप इरिटेट करते जी दुसरी लोकं करतात की तुम्हाला असं वाटतं की काय करतात प्लीज स्टॉप इट असं काही आहे बरं ते एकतर तो तुम्ही जे आधी म्हटलं तो प्रोटीन शेक सगळ्याच्या हातात आता म्हणजे आता स्टाईलमध्ये घेऊन येतो की म्हणजे 1 कोटी रुपयाचा हिरा हातात असं येऊन असतो पिता तो तुम्हाला खूप असं काय सांगायचं काय एक तर तो तर काय काय लोकांना काय आहे की असं वेट घेतो ना असं तोंड जे आहे ना असं म्हणजे एवढं प्रेशर म्हणजे काहीतरी खालतून निघेल की पण मेन काय मेन गोष्टी काय की तोंडवर तुम्ही जेवढं प्रेशर दिलं तुमच्या नर्वस सिस्टमचे एवढं तुम्ही माझी बायको सोनाली मला खूप सांगते दुसरं कोणी तुमच्या ओळखीचं नाही आहे तो टेबलवर बसून जेवतोय तो ट्रेडमिलवर धावतोय कशाला जाऊन तुम्हाला आणि कारण की काय काय लोकांना आवडत नाही बऱ्याच लोकांना आवडत नाही पण मी असं थांबू शकत नाही म्हणजे राहू शकत नाही तर सांगतो की भाई तुम्ही असं उचकलो ना तर हे केलं तर तुमच्या नर्वस सिस्टम जाय तुम्ही पागलखान्यामध्ये तुमच्याला भरती होईल आणि होतं असं तर एक आम्ही बघतो वॉकला जातो बँडस्टँडला की कुठे तर लोक असं कपाळ भाते अरे काय करतात काय कार्टून आहात का तुम्ही काय कार्टून नेटवर्कमधून बाहेर पडले का जी फेस जी आहे जिममध्ये असू द्या की योगामध्ये असू द्या दीदी तुम्ही नॉर्मल ठेवलं एवढं तुमचं नर्वस सिस्टम शांत होईल बरोबर ओके गुड आता मी समजा तुम्हाला एका आयलंड वरती सोडलं आणखी हा एकटं नाही अजून 3 व्यक्ती देणार आहे बरोबर आणि 3 पण तुम्हाला इमॅजिन करायचंय तर त्यातल्या कोणाबरोबर तुम्हाला वर्कआउट करायला आवडेल कोणाबरोबर तुम्हाला ऍडव्हेंचर्स करायला आवडतील आणि कोणाला तिथे सोडून निघून यावं असं वाटेल ओके तिथे सोडून निघून की तिथे तू इथेच राहा बाबा मी चाललो नावं सांगणार मी तुम्हाला त्याच्यापैकी कोणाला ऍडव्हेंचर्स कोणाबरोबर योगा किंवा वर्कआउट आणि कोणाला तिथे सोडून यायचं पहिलं नाव आहे योगिता बिहानी गुरप्रीत बेदी आणि पॉलोमी दास ऍडव्हेंचर पॉलोमी बरोबर का कारण की तो खूप ऍडव्हेंचरस आहे मस्तीखोर आहे त्यांच्याबरोबर काही ऍडव्हेंचर केलं मजा येईल आणि योगिता बिहानी बरोबर योगा करणार आणि तिन्ही माझे खूप आवडीचे तिन्ही माझे एकदम क्लोज आहे गुरप्रीतला तिकडे सोडून येणार का कारण की बाकी दोघांचं लग्न नाही झालंय त्यांचं लग्न झालंय तर त्यांचं लग्न झालंय तर तो आयलंडवर त्याला सोडायला कपिल आर्य येणार त्याला सोडलं किती पॉलिटिकल उत्तर मी तुम्हाला ते 3 नावं देणार आहे आणि 3 ड्रिंक्स देणार आहे त्यापैकी कोणतं कोणाला द्याल हे मला सांगायचं मिक्स फ्रूट ज्यूस टकीला शॉट आणि करेले का शॉट कारल्याचं ज्यूस तर ती 3 नावं आहेत राजेश्वरी सचदेव करण कुंद्रा आणि सोनाली खरे सोनाली खरेला करेला अरे डायबिटीज नाही होणार कधी आयुष्यात एवढं चांगलं असतं करेला खायला मस्त हेल्दी मला आवडत नाही करेला टकीला करणला कारण की ड्रिंक त्याला खूपच आवडतात त्याला ड्रिंकची एवढं आवड आहे म्हणजे बिचारा मस्त मस्त रमायतो आणि काय पण त्याला बिअर द्या की दारू द्या विस्की द्या थरा द्या त्याला खूप आवडेल काय पण दिलं त्याला चालेल मस्त रमायचं टकीला त्याला खूप आवडेल आणि जी मिक्स फ्रूट आहे माझी राजला राजेश्वरीला त्याला तो खूप हेल्थ कॉन्शियस आहे आणि त्याला मिक्स फ्रूट ज्यूसच आवडतात काय पण ज्यूस ऑर्डर केला तो मिक्स फ्रूट ज्यूसच आणेल आणि करेला तुझ्यासाठी बघितलं राजेश्वरी आर यू लिस्टिंग हां तुला मिक्स फ्रूट ज्यूस आणि मला कारल्याचा ज्यूस ह्यालाच म्हणतात बायको घरकी मुर्गी दाल बराबर एनिवे थँक्यू काही
काही कलाकारांची नावं देणार आहे आणि ती कलाकार कोणत्या फळासारखे किंवा कोणत्या भाजीसारखे फ्रूट या व्हेजिटेबल के सारखे दिसतात किंवा त्यांचे कॅरेक्टरिस्टिक तसे आहेत विच काइंड ऑफ यु नो गोज विथ देअर पर्सनॅलिटी वो बताना है. पहिलं नाव आहे काजोल. हां फ्रूट देऊ त्याला. फ्रूट भाजी काही एनिथिंग विच यू थिंक शी लुक्स. मिरची. मिरची का? खूप टिकी असतात म्हणजे खूप टिकी आहे आणि मस्त आहे म्हणजे आणि त्यांचं काय टेम्परमेंट काय कधी तुम्हाला भेटली ना काजोल एक किलोमीटर लांब असेल तर हाय बिजॉय असं येणार आणि कधी तुम्ही त्यांच्याकडे गेलं आणि ते बुक असेल हाय काजोल हाय तो म्हणजे मिरची कधी टिकत असतात कधी टिकत नसतात तुम्हाला कधी माहिती नाही. हां तर ते काजोल टिक्की पण आहे आणि गोड पण आहे तर तो कसे कशी मिरची आहे तुम्ही खाल्लं नाही हाय बोललं नाही त्यापर्यंत तुम्हाला कळेल नाही. ओके सेकंड नाव आहे अजय देवगन. बेंगन. बिकॉज तो माझा एकदम फेवरेट व्हेजिटेबल आहे नंबर वन. माझा तुम्हाला सगळ्यांना माहिती पंजाबी आणि बेंगन म्हणजे आणि दिसायला पण एकदम सॉलिड ताकदवर असं कडक असं वाटतं आणि एक म्हणजे माझा नंबर वन व्हेजिटेबल आहे. अमृता खानविलकर. अमृता खानविलकर निंबू सरबत. लिंबू म्हणायचं आहे का? लिंबू. हा क्यू खट्टी मिठी आहे त्यांच्यामध्ये थोडं साखर टाकलं तर गोड होते. माझी बेस्ट फ्रेंड आहे. माहिती आहे. संजय जाधव संजय जाधवला बघून असं काय हेल्दी फ्रूट नाही तर हेल्दी व्हेजिटेबल काय डोक्यातच येत नाही. मग दुसरं काहीतरी फ्रूट असं कुठचं? कॅडबरीज 5-star चॉकलेट चांगलं आहे आवडतात पण हेल्दी नाही आहे. उमेश कामत. गाजर. हा का गोड आणि खूपच हेल्दी आणि खूपच दिसायला पण छान आणि माझा फेवरेट मला खूप आवडतो उमेश. सो स्वीट. सनी लिओन. सनी वुड बी because she played your daughter, right? Yeah. I would call Sunny Kokam. Kokam. Hmm. Ka? Exotic आहे एकदम म्हणजे मी त्यांच्याबरोबर 2 महिने काम केलं आहे. बरोबर. एवढी चांगली आहे तर कोकम किती हेल्दी असतात तर कोकम दिसायला एक्झॉटिक असतात म्हणजे एक्झॉटिक जी ज्याला माहिती आहे कोकम काय आहे त्यालाच माहिती आहे की कोकम काय आहे नाही तर तो बघून म्हणतात की काय आहे पण ज्याला जी माहिती आहे कोकमची आणि कोकम सरबत तुमच्यासाठी काय करू शकतो तर सनी पण अशी आहे एक्झॉटिक आहे ज्याला सनीच्या आतमध्ये त्यांचं हृदय कसं आहे ज्याला माहिती आहे कोकमसारखं तिला तो खूप आवडेल तिला जास्त आवडेल. कियारा अडवाणी. कियारा अडवाणी पायनॅपल. वाय? सो स्वीट सो हेल्दी सो नाईस लाईक अ शुगर म्हणजे खूप गोड असतात मला. आय लव्ह पायनॅपल अँड इट्स व्हेरी स्वीट ऑल्सो अँड इट्स लुक्स ऑल्सो लाईक यु नो वन्स यू कट आउट द स्पाइक द पार्ट ऑफ हर विच लुक्स ॲज इफ शी नॉट अप्रोचेबल शी इज नॉट फ्रेंडली ॲज अ मिलनसार नाही आहे असं वाटतं कदाच पण एकदा तुम्ही मी त्यांच्याबरोबर शेषामध्ये काम केलं माझी मुलगी होती आणि तो एकदा तुम्ही तो जी वरचं जी आहेत जी दिसतात तो कापलं आतमध्ये कसं कलर त्यांचा चेंज होतो कशी गोड असतात तो कियारा. क्या बात आहे. सोनाली खरे. हा ओढू जात. अमृत. म्हणजे अमृत म्हणजे जी देवाच्या देवा देवाच्या जी एक देण असतात जगाला म्हणजे मी माझ्या आयुष्यात एक माणसाला नाही भेटलो आहे म्हणजे आयुष्यात म्हणजे 16 वर्षामध्ये ज्याने सोनाली खरेबद्दल एक वाईट गोष्ट सांगली असेल. मी आजारी पडलं तर 6 किंवा 8 लोक फोन करणार 10 लोक फोन करणार की कसं आहे कसं बरं झालं की नाही. सोनाली खरे आजारी पडली तर 300-400 लोक फोन करणार आणि सोनाली असं उभी राहिली तर जी काय पण सेटमध्ये गेलो आम्ही कुठे पण चाललो आणि मराठीची शूटिंग चालू आहे तर जाऊया तिकडे आणि त्यांच्या सेटमधून 150 लोक सोनाली खरे बरोबर येणार. मॅडम कसे आहात तुम्ही जी प्रेम जी रिस्पेक्ट जी मी रोज बघतो डेली कोणी पण असू द्या किती पण मोठं स्टार असू द्या मराठी इंडस्ट्रीच्या स्पॉट बॉय असू द्या हेअरड्रेसर असू द्या इतकं प्रेम तरी मी तुम्हाला म्हटलं की सोनाली खरे जी आहे तो अमृत आहे एक वरदान जी म्हणतात की एक तुम्हाला एक गिफ्ट दिलं आहे जगाला आणि मला मी जी माझं आयुष्य जी पण चांगले कर्म केले असेल त्यांचे एकच गिफ्ट मला जी पूर्ण पॅकेजमध्ये मिळणार तो अमृत जी फ्रूट जी आहेत तो
बस एवढं वाज मला एवढं झेपत नाहीये एवढी तारीफ आणि आय थिंक काय म्हणतात ना की जवळजवळ फिनाले झालेला आहे आमच्या खरे बोल शोचा वगैरे असा फील आलेला आहे की लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळालाय तसं. बट येस थँक्यू व्हेरी मच आय लव्ह यू. तुम्ही माझ्या या शोमध्ये आलात आणि खरं म्हणजे माझ्या या शोसाठी किंवा माझ्या आयुष्यातल्या कुठल्याही प्रत्येक गोष्टीसाठी मला कायम प्रोत्साहन देणारा, मला कायम म्हणजे माझ्या मनात कदाचित शंका येतील की मी हे करू का नको करू, पण तो स्वतःहून पुढे येऊन मला पुश करणारा आणि सांगणार की नाही नाही हे कर तर खरं. मी समजा म्हटलं की नाही मी हे 5% करून बघते, नाही नाही तू 100% करून बघ, तुला हे पाहिजे का तुला ते पाहिजे का, ही सगळ्या प्रकारची मदत कसलीही मॉरली इमोशनली आणि सगळ्या गोष्टीने मला बूस्ट करणारा असा हा माझ्या आयुष्याचा मोठा भाग आणि तो आज माझ्या शोवरती आला आहे आणि माझ्या शोचा भाग झाल्याचा मला खूप आनंद होतो आहे आणि त्याच्यामुळे मी खूप माझ्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस झाले, हेल्थ किंवा फिटनेस आणखीन ज्या काही गोष्टी मला कळतात ते त्याच्यामुळे मला कळतात. सो आय एम रिअली ग्रेटफुल टू यू फॉर कमिंग टू माय लाईफ अँड शोईंग मी दिस न्यू वे ऑफ लाईफ आणि त्याच्याकरता जे मला पण आवडतं आणि जे तुला पण आवडतं चॉकलेट्स, ते तुला हाऊस ऑफ चझल्स जे आहे ब्रँड त्यांच्याकडनं आहे, त्यांचे हेल्दी डिझर्ट्स असतात आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या इन्स्टा पेजवरनं तुम्ही ऑर्डर करू शकता, लिंक आमच्या बायोमध्ये आहे. सो ही त्यांच्याकडनं तुम्हाला गिफ्ट आहे. थँक्यू व्हेरी मच पुन्हा एकदा. थँक्यू. मला पण काय सांगायचं आहे ओके की आमचं लग्न झालं, त्यांचं लग्नाच्या पहिला दिवस मी सोनालीला गोष्टी सांगितली होती की 30 वर्षानंतर 40 वर्षानंतर मला काही सांगून असं काही सांगू नका की माझ्यासाठी तुम्ही काही सोडलं की माझ्यासाठी तुम्ही नाही केलं. तुम्हाला डान्स करायचं डान्स करा, गाणं गायचं तर गाणं गावा, ॲक्टिंग करायचं तर ॲक्टिंग करा, काही शिकायचं तर शिका, जी करायचं करा, जी नाही करायचं तो पण नको करू. आणि आय एम रिअली प्राऊड दॅट यू हॅव डन एव्हरीथिंग टू नॉट ओनली ब्लॉसम, म्हणजे तू आधी जी जशी होती चांगली होती पण आता एक जी म्हणतात फाईन वाईन जसं मॅच्युअर होतात, एक बरोले वाईन जी घेतली ज्यांना बरोलेची वाईन काय तो माहिती आहे, त्याची एजमध्ये जी तो एक ब्लॉसम होतो आणि जास्त चांगली होती, त्याचं तुझ्याची जी ब्लॉसमिंग आत्ता पण चालू आहे, जी शिकणं जी जगणं जी चालू आहेत आणि तुझं ही जी शो आहे वाव विसून आली आणि खरे बोलची जी चॅनल आहे, मला आय एम सो प्राऊड ऑफ यू दॅट आय ॲम रिअली स्पीचलेस, आय एम रिअली हॅपी टू बी इन पार्ट ऑफ दिस शो अँड आय लव यू व्हेरी मच. थँक्यू. सो पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये आणखीन एका अशा छान कलाकाराला, त्यांची लाईफस्टाईल, त्यांचे काही सजेशन्स बघायला, टिप्स ऐकायला. तोपर्यंत वाव विथ सोनालीमध्ये खरे बोलकडून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप प्रेम आणि बाय.